आज आपण आप्पासाहेब पराप्पा मुगदुम राहणार सिद्धनाथ तालुका जत जिल्हा सांगली यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. प्लॉटची पाहणी करून आपण त्यांनाच विचारणार आहोत केरनचं मार्गदर्शन घेतल्यानंतर काय बदल जाणवला ते. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा. आप्पासाहेब पराप्पा मुगदुम गाव सिद्धनाथ. हा. तालुका जत जिल्हा सांगली. बर. आपण हे द्राक्षे सॉरी डाळिंबाची बाग आपण हे पूर्वीपासून करताय. पूर्वी तुम्ही करत होता आणि यावेळी तुम्ही केरनचं मार्गदर्शन घेतलंय का? हो घेतलं. बर. पूर्वी बाग करत होता त्यामध्ये आणि आता केरनचं मार्गदर्शन घेतलं यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवला? लय भरपूरच बदल झाले आम्हाला. बर. काय काय बदल जाणवतोय आता? कलर आणि साईज. हा. कलर साईज कशी वाटते? चांगलं वाटतं. बर. इतर इतर न वापरलेली केरनचं मार्गदर्शन न घेतलेले शेतकरी आहेत त्यांचे आणि तुमच्या प्लॉट मध्ये काय बदल आहे? भरपूर बदल आहे. भरपूर. बर. त्यांचे प्लॉट टिकले तरी का शेवटपर्यंत? टिकले नाहीत. आपण वापरलंय केरनचं मार्गदर्शन घेतलंय तर आपला प्लॉट शेवटपर्यंत. तुमची किती एकर बाग आहे या वर्षी? सगळं मिळून माझं एक 3 एकर. तुमची 3 एकर आणि भावाची किती आहे तुमच्या? 3 एकर. 3 एकर म्हणजे 6 एकर आहे. 6 एकरात तुम्हाला अजिबात कुठलंही डॅमेज झालेलं नाही. अतिशय चांगलं उत्पादन निघतंय. हे नवीन वापरलंय म्हणून निघतंय का? होय. होय. यावर तुमचा विश्वास बसलाय. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता हे आमच्या औषधाबद्दल? वापरा म्हणू सगळ्यांनी हे वापरायला पाहिजे. वापरलं तर शेतकऱ्यांना सांगितलं. वापरलं काय तिने? वापरलंय त्यांचं चांगलं आलंय. तुम्ही वापरलंय? वापर. बर. वापरल्यावर तुमची बाग चांगली आली का?